छत्रपती शिवराज वंदन करून प्रभू वैद्यनाथाच्या चरणी नतमस्तक होतो आणि आपल्या परळी तालुक्यातील जमलेल्या माझ्या तमाम मराठा बांधवांना माझा मानाचा जय शिव. आपले 12 वाजल्यापासून मिरवणूक चालू आहे. जिथून पुढच्या बैठकीत ही मिरवणूक ठेवूच नका. आता 5 वाजले, लोकांनी काय काम करायचं? आपल्याला जो उद्देश साध्य करायचा तो होत नाही. या मिरवणुकीमुळं आपल्याला ज्या विषयात नेमकी चर्चा करायची तीच करता येत नाही. म्हणून इथून पुढच्या बैठकात आपल्याला या मिरवणुकाच नकोय. या मिरवणुकीमुळं आपल्या बाकीचे बांधव ज्या विषयासाठी आलेत ते विषयही त्यांना सांगता येत नाहीत आणि आपल्याला काय म्हणायचं हे सुद्धा लक्षात येत नाही. मी आपण या परळी तालुक्यातल्या घोंगडे बैठकीला प्रचंड संख्येनं उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचे मनापासून आभार व्यक्त करतो. आता घोंगड्या बैठका तरी कशा होईल म्हणू? परळीची पहिली सभा झाली तशी टप्पू सभा झाली पुन्हा एकदा. माझी आपल्या सगळ्या बांधवांना एक विनंती आहे, आपल्याला आरक्षणाची लढाई जिंकायची, यासाठी आपला आणखीनही लढा सुरू आहे. ही लढाई जिंकल्याशिवाय आपण पाठीमाग हटायचं नाहीये. म्हणून घोंगडे बैठका आपण तालुक्या तालुक्यात राज्यभरात आता सुरू केल्या. आरक्षणाची किंमत आपण जाणून घ्या. राजकारण येत राहतील जात राहतील, परंतु मराठ्यांना आरक्षण मिळणं हे आपल्यासाठी अत्यंत गरजेचं. जिथं जिथं आरक्षण मिळालंय त्या त्यांना विचारावं आरक्षणाची किती किंमत आहे आणि काय फायदा व्हायला लागला. आरक्षणापासून एकही मराठ्यांचं घर वंचित न राहिलं पाहिजे यासाठी आपण सगळ्यांना ताकदीनं काम करायचं. आपला हा लढा अंतिम टप्प्यात आपण आता आणून ठेवलाय. सरकार समोर पर्याय नाहीये, सरकार समोर एकच पर्याय, मराठ्यांना आरक्षण द्यायला तरच सरकार निवडणुका लढू शकतं, नाही तर सगळं सरकार पडू शकतं. सरकारची झोप फक्त मराठ्यांनी उडवली. रात्री चालू आहे, दिवसा चालू आहे. माझ्या मराठ्यांना माहिती आहे मी कोणाचाच होत नाही, कारण माझा जीव सगळा आरक्षणात आणि सरकारचा जीव सत्तेत. आपला जीव आरक्षणात, आपल्याला जर आरक्षण नाही मिळू दिलं तर सरकारला सत्ता मिळू द्यायची नाही ह्या विचारावर आपण ठाम राहायचं. आपल्याला आपल्या लेकरापेक्षा मोठं कोणी नाहीये मराठ्यांनो. आपल्याला आपलं आरक्षण मिळवायचं. हे लोक सत्तेत जाऊन खूप मोठे झाले, आता आपले लेकरं मोठं करण्याची जबाबदारी आपल्यावरती. माझ्या विरोधात तर रोज एक आमदार उठायला लागला, रोज. देवेंद्र फडणवीसांनी ट्रॅप रचलाय, दर वेळेस एक बदली, तू नांगराला बैल बदलल्यासारखा. 4 दिवसाला नवीन बैल आणतो पण त्याला शिंगडच नाही तर होंडाची. मी शिंगाडावले टिकून देणार तर होंडीन फिंडे कवा टिकून देणार आहे. देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला जाहीरपणाने या परळीच्या नगरीतून सांगतो, तुम्ही आणखीन तरी मराठ्यांना छेडायचा नाद सोडून द्या. तुम्ही जर मराठ्यांना छेडायचा नाद सोडला नाही
तर तुमच्यामुळे या राज्यात बियाला सुद्धा भाजप राहायचं नाही. भाजपाचं नुकसान फक्त तुमच्या एकट्यामुळे होणार. तुम्ही मराठ्यांचा द्वेष जोपर्यंत सोडत नाही, मराठ्यांना जोपर्यंत तुम्ही आरक्षण देत नाही, तोपर्यंत तुम्हाला सुट्टी नाही. तुम्ही कितीही आमदार उठवले आणि कितीही मंत्री माझ्या अंगावरती घातले तरी मी मागे सरकणार नाहीये. फडणवीस साहेब तुम्हाला नाही समजायचं आणि आमदाराला सुद्धा समजायचं नाही मराठ्यांच्या वेदना. मराठ्यांना काय कष्ट करावे लागतील, मराठ्यांच्या पोरांची काय तळमळे, ही फडणवीस साहेबांना आणि त्यांच्या सांगण्यावरून बोलणाऱ्या मराठ्यांच्या त्या आमदार असणाऱ्या भंगारावला दिलना मराठ्यांच्या वेदना नाही काय. यांच्या सगळ्याकडे मी टप्प्याटप्प्यानं बघणार आहे. यांना सुट्टी नाही, यांना कोणालाही सुट्टी मी देणार नाही. कारण मी जर एखादी गोष्ट मनावर घेतली तर मी मायबापावरती कडी लागणे तो मधले मध्ये सोडित नाही. ज्या ज्या आमदारांनी माझ्या मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात आले त्यांचा त्यांचा कार्यक्रम होणार म्हणजे होणार. मग तो कोणी असू द्या, मराठा आरक्षणाच्या विरोधात आला की गेला, त्याला सुट्टी नाही. मागे लोकसभेला आपण एकदा हिसका केलाय, मराठा आरक्षणाच्या विरोधात गेला त्याचा कार्यक्रम खलास झालाच म्हणून समजायचं. मराठ्यांच्या नादी लागू नका. मी पहिल्यापासून सांगतो गोडीनं राहा, गोडीनं राहिलं की राजा कवा तुम्हीच. मी हमेशा सांगतो माया मराठा संघ गोडीनं राहायचं, कवा बी राजे तुम्हीच. पण आडे गेले की शिपाई सुद्धा नाही. कार्यक्रमच संपला. पुढच्याही काळात हे शब्द लक्षात असू द्या. वैद्यनाथनाथाच्या पवित्र भूमीत सांगतो, मराठा आरक्षणाच्या विरोधात गेलेला नेता पुन्हा राजकीय सत्तेचा त्याला फायदा घेऊ देणार मराठे नाही. मग तो महाराष्ट्रातला कोणी पण असू द्या, किती जाहीरदाराची त्याची अवलाद असू द्या, महाराष्ट्रातला मराठे त्याला पाडणार म्हणजे पाडणार. मला आणि माझ्या समाजाला राजकारणाकडे नाही जायचं. मी या पवित्र भूमीतून प्रभू वैद्यनाथाच्या नगरीतून जाहीरपणानं सांगतो, मला आणि माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं. मराठ्यांनी केलेल्या मागणीप्रमाणे मराठ्यांचं आरक्षण द्या. तुमचं राजकारण तुम्हाला लकलात हे जाहीरपणाने या पवित्र भूमीतून मी सांगतो. पण तुम्ही मराठ्यांना आरक्षण दिलं नाही तर मला आणि माझ्या समाजाला राजकारणात आल्याशिवाय पर्याय नाही. आणि तुमचे 113 आमदार घातल्याशिवाय मी सोडणार नाही. तुम्ही मला खेटू नका, तुम्ही माझ्या मराठा समाजाला तरफडायला लावू नका. माझ्या मराठा समाजाच्या वेदना समजून घ्या, माझ्या मराठा समाजाला होणाऱ्या त्रासाची जाणीव ठेवा. तुमच्या राजकारणापायी माझ्या मराठ्यांना त्रास देण्याचं काम नका करू. या मंत्र्यांना आणि आमदारांना मराठ्यांच्या वेदनेची किंमत नाही कळणार. एका गोरगरीब मराठ्यांच्या घरात जाऊन बसा मनाचा विरोध करणाऱ्या आमदाराला देवेंद्र फडणवीसांनी एकदा तरी माझ्यावर ट्रॅप रचण्यापेक्षा गोरगरीब मराठ्यांच्या घरात जाऊन बसा आणि आरक्षण कशाला लागतं एकदा गोरगरीब मराठ्यांच्या पाठीवर हात फिरून त्याला विचारा. मराठ्यांना आरक्षण कशाला लागतं मग तुम्हाला कळल. माझा मराठा भाईबाप रात्रंदिवस काम करून पोरांना शिकवतोय. त्यांनी स्वप्न बघितलं माझं लेकरू अधिकारी होणार आहे. रात्रंदिवस त्यांनी शेतात काम केलंय, त्यांनी लोकांना तिथे साल धरलेत, वेळ आली तर जमिनी विकल्यात. त्यानं जर नाही भागलं तर ऊस तोडायलाही गेलाय पण मुलाला शिकवलंय. तुम्हाला माझ्या शेतकऱ्यांना आणि मराठ्यांना काय त्रास होतोय याची जाणीव नाहीये. माझा मायबाप मराठ्यांना साप चावलाय का इचू चावलाय, त्यांनी पायाला फडकं बांधलं पण रात्रंदिवस काम केलं. भाजीला तेल आहे का नाही माझ्या मराठ्यांनी नाही बघितलं.
भाजी करताना कधी संघाने त्या भाजीला ऐकलं नाही, याचा विचार नाही केला. एक एक रुपये मागं ठेवला आणि लेकर शिकवलेत. माझ्या मराठ्यांच्या आईनं पायाला चप्पल नाही घातली. एक एक रुपये करून मागं ठेवला पण लेकर शिकवलेत. ह्या योजना देवेंद्र फडणवीसांना नाही कळणार. मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलणारे त्या आमदार, त्या हरामखोर अवलादींना माझ्या मराठ्यांच्या वेदना नाही समजायच्या. एकदा माझ्या मराठ्यांच्या हृदयाला विचारून बघा. कष्ट करून शिकवलेले लेकरू घरी आल्यावर काय हाल होते. एका टक्का झोकल्यावर लेकरू जळून सारखं रडत यायला लागलंय. बापाला आईला सुचत नाही, आता काय सांगायचं. माझ्या मराठ्यांच्या लेकरानं रात्रंदिवस डोळे फोडलेत. अभ्यास करताना काटकसर केली नाही. पण आमचं नशीब आजमावच्या दिवशी या आरक्षणानं आमच्या मराठ्यांच्या पोरांचा घात केलाय. देवेंद्र फडणवीस साहेब, पोर मराठ्यांनी शिकवलेत कशासाठी? तुमची मनमानी ऐकून घ्यायला नाही. माझ्या मराठ्यांच्या लेकराचा आणि मराठ्यांच्या प्रचंड वेदना. तुम्ही कधीतरी आमच्या लेकराच्या आक्रोशाचा विचार करणार आहेत की नाही? तुमच्या सत्तेच्या हट्टापाई माझे मराठ्यांचे लेकरं तुम्ही मारायला निघाला. आमचेच लोक आमच्या अंगावर सोडलेत. आमच्याच मराठ्यांचे आमदार आमच्याच मराठ्यांच्या लेकराच्या मुळावर उठलेत. खर तर याच आमदारानं मराठ्यांच्या बाजूला बोललं पाहिजे. आम्ही गोरगरिबांची लढाई लढतोय. गोरगरिबांचे लेकर मोठे झाले पाहिजेत. यासाठी रागपाट एकत्र केली फडणवीस साहेब. तुम्हाला माझ्या आणि माझ्या समाजाच्या वेदना नाही समजायच्या. तुम्ही आम्हाला तळपाला लावू नका. तुम्ही आमचा अंत पाहू नका. जर मराठ्यांचा अंत सुटला तर तुम्हाला महाराष्ट्रात मराठे पायी ठेवू देणार नाही. फडणवीस साहेब, कधीतरी माझ्या मराठ्यांच्या आई माऊलीला जाऊन विचारा, तिच्या लेकराचा काय आक्रोश आहे. अरे कधी काळी आम्हाला पण मायेने विचारा. कधीतरी माझ्या मराठ्यांचं मन जाणून घ्या. आम्ही कष्ट करून लेकरं शिकवतोय. आमचे लेकरं फक्त तुमच्या सरकारमुळं व्यस्ती बनायला लागलेत आणि सुशिक्षित बेकार बनायला लागले. अस्तर आरक्षण तुम्ही रोखलाय. मराठ्यांचा रेकॉर्ड तपासायचा बंद केला. मराठा आणि कुणबी एक असताना तोही 2004 कायदा तुम्ही रद्द केलाय. आमच्या मराठ्यांच्या नोंदी सापडल्यात. त्या नोंदी देण्याचं काम सुद्धा या फडणवीसनी रोखून धरलंय. आमची व्हॅलिडिटी होत नाहीये. आमचा रेकॉर्ड तपासला जात नाही. आमचं हैदराबादचं गॅजेट घेतला जात नाही. नेमकी आमची चूक काय? आम्हाला कावीटीस धरलं जात आहे. आम्ही नेमकं काय पाप केलं? कोणता जातीवाद मराठ्यांनी केला ते आम्हाला अगोदर सांगा. कोणता जातीवाद आणि तुम्ही कोण आम्हाला शिकवणारे? तुम्हाला ज्यावेळेस आरक्षण मिळालं त्यावेळेस माझ्या मराठ्यांनी उघड्या डोळ्यानं तुम्हाला दिलेलं आरक्षण बघितलं. तुमचे लेकर आमच्या डोळ्या जगता नोकऱ्यांना लागले. तुम्ही कोणाचं आरक्षण घेतलं यात आम्हाला नाही पडायचं. आम्ही तुम्हाला आनंदानं बघितलं. तुम्ही ज्या ज्या वेळेस निवडून आलात त्या त्यावेळेस माझ्या मराठा आनंदानं नाचला आणि तुमच्या डोक्यावर गुलाल टाकला. तुमचे लेकर अधिकारी झाले. माझ्या मराठ्यानं आनंदाने बघितले. आज माझ्या मराठ्यांचे लेकर आरक्षणामुळे अधिकारी बनायला लागले. तुमचं काय पोटात दुखायला लागलं? जातीवाद नेमका तुम्ही शिकवता कोणाला? तुम्हाला जाहीरपणा सांगतो फडणवीस साहेब, तुमच्या हातातून संधी गेलेली नाहीये.
तुम्ही माझ्या नादाला लागू नका, नसता राज्यात तुमचा सुपडा साफ केल्याशिवाय मी मागे सरकणार नाही. मी नाही सहन करू शकत माझ्या समाजावर होणारा अन्याय. माझ्या समाजाला दुःख देण्याचा अधिकार तुम्हाला अजिबात नाहीये. माझा समाज जर उठला तर तुम्हाला पळायला सुद्धा जागा मिळणार नाही. फक्त माझ्यामुळे समाज शांत बसतोय. कोणता आमदारण जिमदार मराठ्यांनी जर मनावर घेतलं त्याला घराच्या सुद्धा बाहेर पडता येणार नाहीये. पण मी ही बाजू संयमानं सांभाळून घेतोय. मला माहिती आहे देवेंद्र फडणवीसांचा ट्रॅप आहे, त्याला मराठ्यांचा खूप द्वेष आहे, त्याला मराठ्यांच्या जीवावर सत्ता लागते. फक्त मराठ्यांना आरक्षण मिळू द्यायचं नाही. काय केलं माझ्या मराठ्यांनी एकदा जाहीर मैदानात येऊन सांगा. आणि कोण तुमचा आमदार तुमच्या टोपल्यातल्या भाकरी चोरून खातोय आणि मराठ्यांची इमानदारी राखण्यापेक्षा तुमच्याशी इमान राखतोय, ती फितुरांची अवलाद जी कोण असाल त्याला म्हणा तू लेवणार फडणवीसांकडून आणि महायुतीकडून लेवणार मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण देणार आहेत म्हणून. जर महाविकास आघाडीनं लिहून नाही दिलं तर महाराष्ट्रात त्यांना मराठे फिरून भी देणार नाहीत. हे काही सीट त्यांचा निवडून घेऊन देणार नाही. उलटा प्रवाह पळायचा कोणाला शिकायला सांगायला तुम्ही. प्रत्येक आमदार मराठ्यांच्या विरोधात देवेंद्र फडणवीसांचा ऐकून बोलतोय. त्याच्या मतदारसंघात जाऊन त्याचा हिशोब त्याच्या दारातच पुरा केला जाईल, इकडून तिकडून नाही. देवेंद्र फडणवीसांच्या नादी लागून माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांना तुम्ही मारायला निघालात. माझा मराठा समाज खूप वेदना भोगतोय माय बापाओ. तुम्ही कष्ट कशासाठी केले? तुमचे लेकर मोठे व्हावेत म्हणून. तुम्ही आज कोणाच्या पाठी पळायला लागलात? जो नेता जो आमदार मराठ्यांना विरोध करतोय त्याच्या पाठीमागे तुम्ही पळायला लागलात. प्रत्येक घरातल्या मराठ्यांना आणि माता मावल्यांना सांगतो, आता तुमचे डोळे आणि कान उघडा. तुमच्या हाताने तुमच्या लेकराच्या आत्महत्या नका बघू. आता किती दिवस तुमचे लेकर मरणाच्या दारात तुम्ही ठकलणार आहेत? तुमच्या लेकराची बाजू तुम्हाला घ्यायची नाही का? तुमचा नातू मोठा व्हावा असं तुम्हाला वाटत नाही का? तुमची बहीण तुमचा भाऊ तुमचे लेकर तुम्हाला मोठे व्हावे वाटत नाहीत का? ज्या आमदाराला तुम्ही मोठे केला तो आज तुमच्या बाजूने बोलत नाहीये. जे सरकार तुम्ही सत्तेवर बसवलं तो एकही हरामखोर मंत्री तुमच्या बाजूने बोलत नाहीये. तुम्ही नेमके जागे कधी होणार आहे? आता सवालच माझा माझ्या मराठ्यांना आहे, तुम्हाला किती दिवस या आमदारांच्या मंत्र्याच्या चपला उचलायच्या? तुम्हाला तुमचे लेकर मोठे होण्याचं स्वप्न नाही बघायचं का? तुमचे लेकर अधिकारी म्हणून दारात आलेला दिवा घेऊन तुम्हाला ते स्वप्न नाही पूर्ण करायचं का? तुमची लेख आयपीएस आयएएस दर्जाचे अधिकारी झाली पाहिजे हे स्वप्न तुम्ही कधी बघणार आहे? तुम्ही का दुसऱ्याला निवडून आणून त्याच्यात आनंद व्यक्त करताय? निवडून आणता तुम्ही, डीजे लावून गुलाब डोक्यावर टाकता तुम्ही. निवडून येणार त्या हराम घोराला खांद्यावर घेऊन नाचता तुम्ही. ते आज तुमच्या लेकराला आरक्षण मिळू देत नाहीयेत. या देवेंद्र फडणवीसांनी मराठ्यांचे आमदार मराठ्यांच्या विरोधात घातले. तुमचे लेकर अधिकारी झाल्याच्या नंतर मराठ्यांनी त्यांना डोक्यावर घेऊन नाचलं पाहिजे हे स्वप्न यापुढे मराठ्यांनी आता बघा. नका मुर्दे पाडू स्वतःच्या लेकराचे, स्वतःची जात आणि स्वतःचे लेकर वाचले तर तुम्ही जगणार आहे. नेता वाचून तुमची जात आणि तुमचे लेकर जगणार नाहीयेत मराठ्यांनो. तुम्ही भानावर या गोड गोड बोलणाऱ्या नेत्याच्या पाठीमागं पळून तुमच्या लेकराला
मरणाच्या दारात लोटू नका. एका टक्क्यान लेकरं हुकलं तर ठसा ठसा रडायला लागलंय. उघड्या डोळ्यानं ते बघू नका. कधीतरी शाणे व्हायच्या भूमिकेत या. आपल्याला शेवटच्या आधाराची काठी आपलं लेकरू आहे. कोणता नेता तुमच्या हाताला धरायला नाही येणार. तुम्हाला एका एखादा जर आधार जडला एकही नेता तुमच्या पाठीवर हात फिरायला नाही येणार. तुमचाच लेकरू तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे. तुमचाच लेकरू तुमच्या हाताची काठी बनणार आहे. तुमचाच लेकरू तुम्हाला प्यायला पाणी देणार आहे. हा नेता कधी तुम्हाला प्यायला पाणी देणार नाही. तुम्ही संकटात असल्यावर हा नेता तुमच्या घराकडे सुद्धा डुंकून बघणार नाही. मराठ्यांनी पुढच्या काळात स्वतःच्या जाती गुणा स्वतःच्या लेकराकडून बोला. मी तळमळीनं रात्रंदिवस फक्त माझ्या मराठ्यांसाठी या सरकारची दुश्मनी अंगावर घेतली. तुम्ही कधी तुमच्या लेकराच्या आणि जातीच्या बाजूने बोलणार आहेत का? तुम्ही ओढायला लागलात पक्षाकडून आणि नेत्याकडून. कसा पाय तुमचा हट्ट आहे पक्ष आणि नेता मोठा करायचा. तुम्ही कसा मिळतो ठेका उचललाय पक्ष आणि नेताच मोठा करायचा. तुम्ही का ठेका घेत नाहीत? तुमची जात आणि लेकर मोठा करायचा का? सुखात बघायची नाही तुम्हाला जात? जातीचे लेकर का सुखात दिसू नयेत असं तुम्हाला वाटतंय? मी का करतोय हे? माझा समाज मोठा व्हावा, माझ्या समाजाचे लेकर अधिकारी व्हावेत म्हणून रात दिवस जीवाची बाजी लावून लढतोय. मी शेवटच्या मरणाचा खटका सुद्धा माझ्या समाजाच्या पायावर मोजायची वेळ माझ्यावर आली. मला प्रचंड वेदना आहेत या उपोषणामुळं. मी कधी मरण हेही मला माहित नाहीये. मी हे संकट का म्हणून घेतलंय? मी या सरकारच्या विरोधात का गेलोय? फक्त माझ्या समाज आणि माझ्या समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून. तुमच्या विरोधात जाहीरपणाने आमदार आणि मंत्री बोलायला लागले. मी काय चूक केली? मराठ्यांना आरक्षण मागितलंय आणि विरोध करण्याचा हट्ट काय? तुम्ही देवेंद्र फडणवीसला बोलू नका. मी का बोलायचं नाही त्याला? सत्य तो बसलाय. तो जोपर्यंत सत्य घे तोपर्यंत त्यालाच बोलणार. त्याला म्हणा सत्यातून बाहेर जा, तुझ्या तोंडावर नाव सुद्धा घेत नाही. मालक तो आहे. सत्तेच्या राजगादीचा राजा आज तो आहे. जनता राजाच्या दरबारी जाते. जो राज्याचा प्रमुख आहे मागणी त्याला केली जाते, विरोधकाला नाही. आज सत्तेची सगळी चव तुम्ही टाकताय. सत्तेचे सगळे पद तुम्ही भोगताय. आणि आम्ही आरक्षण मागितलं तर तुम्ही आम्हाला सांगता त्याला मागा. कोणती सत्ता चालवता? आणि लोकशाही तुम्ही कोणाला शिकवायला लागला? कोणत्या संविधानाची शपथ नेमकी तुम्ही घेतली? तुम्ही किती दिवस लोकांना वेळेत काढणार आहे? माझी माझ्या मराठ्यांना आज जोडून विनंती आहे. मी काही चुकीचं करत असलो तर मला जाहीर सांगा. मी आंदोलनातून बाहेर जायला तयार आहे. मी जर काही चुकत करत नाही, मी जर माझ्या मराठ्यांना आरक्षण मागतोय तर तुम्ही पक्ष का मोठा मानताय? भाजपमधल्या मराठ्यांना आरक्षण लागणार नाहीये का? भाजपमधल्या मराठ्यांना वाटत नाही का त्याच्या लेकराला आयुष्याचं मिळावं? काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेच्या मराठ्यांना वाटत नाहीये का तुमच्या लेकराला आयुष्याचं मिळावं? तुम्ही आम्हाला आयुष्याचं का सुविधा देत नाहीये? तुम्ही आम्हाला नादी लावता कशामुळं? तुम्ही तात्पुरत्या योजना आणता कशासाठी? आमचं म्हणणं आहे की तुम्ही शेतकऱ्याला कायमचं द्या, त्याची कायमची कर्जमुक्ती करा. तो कधीच आत्महत्या करणार नाही. शेतकऱ्यांच्या मालाला भाव द्या, तो कधी आत्महत्या करणार नाही. तुम्ही कायमचं पाणी माझ्या शेतीला द्या मराठ्यांच्या. तुम्ही 24 घंटे लाईट द्या
हा शेतकरी कधीच आत्महत्या करणार नाही. तुम्ही जे पाहिजे ते देत नाही. मराठ्यांना 20% आरक्षण पाहिजे, तुम्ही ते देत नाही. तुम्ही 1500 रुपये देताय लाडक्या बहिणीला. त्यांनी ती नवीन डाव आणला आता. काही नको मला. मी काय त्या देवेंद्रपणीचा आमदार आहे काय पाणी घेऊन बोलाय. मी यांना पाणीच पाहिजे ना, तवाच पाणी देणार. यांनी नवीन योजना आणली मावशो, राईट कार्यक्रम केला बघा. तिने इतका डेंजर आहे. त्याने लाडकी घणाली 1500 रुपये. तुम्हाला पुरते ना काय विषय पुरते ना का? मग मी त्याला म्हणतो बाबा 1500 रुपये देण्याऐवजी 2000च्या सुविधा द्या. तो देत नाही. त्याने आणले 1500 रुपये. बरं आता 1500 रुपये दिले तर घ्या ते आपलेच पैसे. त्याने काय नागपूरच्या खरवावर इकलेलं नाही. ते आपलेच पैसे घ्या लागते कामाला त्यांनी पुढे दे. अरे सरकार, तुम्ही लाडक्या बहिणीला 1500 रुपये दिले पण भाच्याचं काय? भाच्याला आरक्षण पाहिजे ना. बरं भाच्या लाडक्या बहिणीला दिले, भाच्याचं भागलं नाही, त्याला आरक्षण पाहिजे. आणि दाजीचं काय? दाजी मेळाना काम करू करू बांधाव, त्याच्या मालाला भाव देतो का? वा आणि दाजी जर या खंडपार रुग्ण घेऊन मामाकडे निघाला मुंबईला तर मग काय करशील? आणि मी एक दिवस सगळे दाजी येणारच आहे तिकडे दांडके घेऊन. ते येणार आहे तिथं रुग्ण घेऊन तिकडे. चलता चलता येण्यात काढी दे धंगाराला. चलता चलता आरक्षण देतो म्हणणं दिलत नाही. निवडून आला गादीवर बसला मोकळा झाला नुसता हेलिकॉप्टर हिंडतो. यात मराठाला येण्यात काढ आरक्षण देतो म्हणला नाही दिलं. बोललं तर त्याला असा राग येतो. आता मला काय करतो राग येऊन काही करू? मला कुठं लग्न करायचं असं? तुला राग येणे तर तिकडे एखाद्या नदीत वडगी हान मला काय देणे घेणे का? मी माझ्या जातीशी प्रामाणिक आहे. मरेपर्यंत प्रामाणिक राहणारे या मराठ्याशी कधीच गद्दारी नाही करणार. तुला काय ट्रॅप रचायचं तर रचना. त्यांनी नवीन आमदार उठले काल दरेकर मी बोलला वाटतं काहीतरी. त्याला दमच निघत नाही निघत नाही त्याला कवा चेडी ना फिडी नाही बिगर चेडीच पळत कुंकडी बोलिंदर. हे असले भंगार माया वाटायला सोडले त्याने. पण थांब म्हणा, यांना कळणाच बघा. यांना कळणाच माया नादी लागल्यावर काय होणार? ते जितके माझ्या विरोधात आमदार उठवायला लागले तितके भाजपचे मराठे बाहेर पडायला लागलेत. गरीब ते म्हणते ते गरीबासाठी लढतोय ना, याच्या विरोधात हे उतरलेत ना. जाऊ दे त्या भाजपचं काही देणं घेणं आपल्याला. डायरेक्ट म्हणाले किती नावं पाहिजेत बस म्हणा देवेंद्र फडणवीसला माझ्या संघ चर्चेला. नावं लिहत आले आता 4 महिने तो त्याच्यातच जाते नुसते नावं लिहिण्यात. इतके भाजपचे आलेत रच्चे आलेले तर नावच नाही सांगत. एकदा जर मीडिया गेली ना तर तिथून पुढं भाजपचे इतके लोक आलेत इतके आलेत ना. मी काही गोष्टीचे संकेत पाळतो म्हणूनच सरकारला काही कळणार. मी सांगत तर नसतो कारण ते कशासाठी माझ्याकडे आले तुम्हाला माहित नाही. ते यासाठी माझ्याकडे आलेत की त्यांच्यात हातात 3-3 जण आहेत. इकडून 3 आणि तिकडून 3 उमेदवार द्यायचं एक. ते राहिलेले 2 म्हणतात आम्ही काय करावं. म्हणलं मला काय नाही तू काय करणार आहे? तेव्हा म्हणतो राव मी 5 वर्ष फ्लॅट इकला एक तयारी केली ना, आता हे दुसऱ्याला तिकीट द्यायला लागलेत मी काय करू? म्हणलं मला काय नाही तुला काय करायचं. ते म्हणतात मग जाऊ द्या तुमचा जेव्हा असेल तेव्हा निवडून देऊ पाडून टाकू आम्ही त्याला. भाजपमधले तर इतके येतात रची यांची तर गिनतीच नाही. मी रातभर जागा असतो खोटं बोललं नाही. मला ते झोपूनच देत नाही. आले की गोधडी धरून उडीचे माहीत. कारण यांच्यासारखं का फुकटच्या रागा नाहीत आम्हाला. यांच्यासारखं का फुकट खात नाहीत आम्ही. आमच्या बापाच्या कष्टाचा खातो आम्ही. चटणी भाकरी खातो पण बापाच्या कष्टाचा खातो. हे जे फुकट माझ्या विरोधात बोलतात ना आमदार भाजपचे, हे मराठ्यांच्या पैशावर पसली पोसलेली औलाद आहे. हे मराठ्यांचे पैसे या महाराष्ट्रातल्या जनतेच्या पैशावर पोसले
आणि आज मराठ्यांना विरोध करायला लागले का? त्यांचं म्हणणं आहे देवेंद्र फडणवीसला टार्गेट केले, आणि मी जर त्याला टार्गेट करायचं बंद केलं तर मग यांना गोड लागतं। कसलाही आमदार असू द्या, कितीही नालायक, तो स्वतःच्या जातीकडून बोलणार। त्याला म्हणते जातवान, जातीचा माणूस। हे मराठ्याचे आमदार बोलतात कोणाच्या विरोधात? मराठ्याला आरक्षण देऊ नका। दुसरा प्रश्न काय यांचा? आता दुश्मनी किती घ्यायची? आणि मी आल्यापासून दुश्मनी का? हे तर 150-200 वर्षापासून लपडं सुरू आहे या दुश्मनीचं। तिसरं यांचं काय आहे? त्या महाविकास आघाडीकडून लिहून आणा, आणि तुम्ही काय आणत आहात? तुम्ही लिहून द्या ना, बरं लिहून द्यायची गरज काय? मराठ्यांचं आरक्षण ते तुम्ही द्या ना, ते देतच नाही, फक्त बहाणे करायचे। तुम्हाला वाटत मी का बोला ना? त्याचं कारण आहे, मला ज्याच्या त्याच्या मतदारसंघात जाऊन जेव जेव बोलला त्याला तिथं कचका दाखायचा, त्याच्यात किती दम आहे मला बघायचा। आता मला खेटलायच ना, मला खेटलेल्या माणसाला मी टिकू लेशो सोडित नाही, आपला रूल आहे। मी स्वतःहून कोणाच्या वाटा जात नाही, सुरुवात मी करत नाही, मग तो कोणी असो, सुरुवात मी करत नाही। देवेंद्र फडणवीस बोलले तर मी बोलतो, त्याचे आमदार मंत्री बोलले तर मी बोलतो, विरोधी पक्षातला बोलला तरच मी बोलतो, जर बोलला नाही मी बोलत नाही। तुम्ही माझ्या मराठ्यांना आरक्षणाला विरोध करायला लागला तर तुम्ही जातीला बाप मानण्यापेक्षा तुम्ही नेत्याला पक्षाला बाप मानायला लागलात, म्हणून मी आता तुमच्या मागे लागलो। तुमची श्रीमंती मराठ्यांपुढे पुरणार नाही, रावणाकडे सुद्धा श्रीमंती होती, खलास झाली खलास। मराठ्यांपुढे तुमची सत्ता टिकूच शकत नाही, मी हे वैद्यनाथाच्या पवित्र भूमीतून सांगतो। मराठ्यांच्या आरक्षणाच्या विरोधात येऊ नका। नसता देवेंद्र फडणवीस साहेब, तुमचे लोक आवरा, ते जर नाही आवरले मराठ्यांची लाट ताकदीने उभा राहायला लागली। याला घोंगडी बैठक म्हणते फडणवीस साहेब, ही सभा नाही, घोंगडी बैठकीला 15 किंवा 50 लोक असते। इथले दोन्ही मंगल कार्यालय भरून लोक बाहेर आहेत। ही बैठक आहे बैठक, अंदाजा घ्या 288 मतदारसंघात काय होईल। सुट्टी नाही, तुम्हाला आणखीन एकदा सांगतो, मला आणि माझ्या समाजाला राजकारणात जायचं नाही। माझ्या समाजाचा आणि माझा हक्क यांचा हक्काचं ओबीसी आरक्षण आम्हाला पाहिजे ते द्या। तुम्ही जर नाही दिलं तर पुन्हा एकदा सांगतो 113 आमदार या राज्यात येऊ देणार नाही। मी माझ्या समाजासाठी आणि लेकरासाठी मी कोणत्याही थराला जाऊ शकतो। मी जर माझा जीव द्यायला तयार आहे माझ्या समाजासाठी, मी माझं सगळं आयुष्य पणाला लावलंय, जर मी माझ्या जातीसाठी जीवाची बाजी लावू शकतो तर तुमच्या मुंडक्यावर चालता चालता पायही देऊ शकतो। मला माझ्या समाजाच्या लेकराच्या पुढे कोणी दिसत नाही, माझ्या समाजाला झालेला त्रास मी सहन नाही करू शकत। तुमच्या समाजाला झालेला त्रास तुम्ही नाही सहन करा, मग माझ्या समाजाला झालेला त्रास मी का सहन करायचा? तुम्ही तुमच्या जातीसाठी कट्टर आहेत तर मी माझ्या जातीसाठी का कट्टर असू नये? तुम्ही तुमच्या जातीसाठी कोणत्याही टोकाला जाताय, मग मी माझ्या जातीच्या लेकरासाठी का मरायला मागं सरकावं? मी माझा समाज माझ्यासह आज एक आलाय, मला गर्व वाटतोय, आणि माझ्या समाजाचा मला स्वाभिमान सुद्धा आहे की मी या समाजात जन्म घेतलाय, त्या समाजासाठी मला काम करायची संधी मिळाली, म्हणून मी जीव द्यायला तयार आहे।
तुम्ही कोण? मला अंतराला पाठून रोखणारे मी का बघू? माझ्या समाजाच्या लोकांच्या पट्ट्या झालेल्या मी का बघू नये? माझ्या लेकरा अधिकारी डॉक्टर इंजिनियर झालेले मी का बघू नये? कलेक्टर एसपी झालेले माझ्या मराठ्यांचे पोरं, माझ्या मराठ्यांनी कष्ट केला आणि बघितलं स्वप्न अधिकारी लेगो होण्यात, त्या माझ्या मराठ्यांचं स्वप्न साकार करण्यासाठी मी का जीवाची बाजी लावू नये? मी का गद्दारी करावी मराठ्यांची? या सत्तेसाठी आणि या राजकारणी लोकांसाठी मी मागावा पाऊल माझं का घ्यावं? माझं शेवटचं पण आहे मराठा समाजाच्या लेकराच्या डोक्यावर आरक्षण देऊनच गुलाल टाकायचा, त्याशिवाय माग सरकायचं नाही। तुम्हाला ही विनंती आहे, येऊ द्या काय संकट यायची, पुढच्या पिढ्या मोठ्या करण्यासाठी संकट अंगावरती झेला। आज सत्ता त्यांच्या हातात आहे, तुम्हाला त्रास होईल सहन करा, तुमचे लेकर डोळ्यासमोर ठेवा आणि त्रास सहन करा। दिवस 100% बदलतेत, मराठ्यांचे सुद्धा दिवस बदलणार म्हणजे बदलणार। आपला निर्णय आणखी झाला नाही, उभा करायचे का पाडायचे? तुम्ही एकदा पाडून मराठ्यांची ताकद दाखवली। जर आता उभं करायचं ठरलं, मराठ्यांचे निवडून आणून मराठ्यांची ताकद दाखवायची। किती पण त्रास होऊ द्या, तुम्हाला पाठीमागून पोलीस जरी मारित असले मतदानाला जाऊ नको म्हणून, तरी त्या खोक्यापर्यंत जायचं। तिथं पार्ले बिस्किटचा पुढा लावलेला असतो आडा, याच्या पलीकडे सांगतो लईच त्रास होत असला त्याच्या सगळं छिटा, पण मतदानाच्या दिवशी त्या खोक्याच्या आडून गेल्यावर ज्याला मतदान करायचं सांगितलं त्यालाच करा। त्याला असं वाटलं पाहिजे तुम्ही सगळे मायासंग हिंडत होतात, मी पडलोच कस काय? मग मागच्या बारीना लोकांनी जसे उत्तरं दिले तसे ह्या बारीना द्या। मागच्या बारीना पडणारे विचारायचे महाराष्ट्रातले म्हणतो तुमचे धल्ले नाही बरं का? तिकडं लांबच सांगतो मी ते उत्तर द्यायचे, मी मतदान केलं तर आपण त्यांनी केलं नसतं। त्याला विचारलं तेव्हा म्हणायचं मी केलतो आपण येणेच केलं नाही। त्याला विचारलं तेव्हा म्हणायचं त्यांनी मी केलं राहू, त्यांनी केलं राहू येणेच नाही केलं, नुसती ढकला ढकली। शेवटी ते म्हणणार मी पडलोच ना, जाऊन उत्तर देऊ नको। मराठ्यांनी यावेळेचा गणिमेकावा वापरलेला कोणालाही कळाला नाही आणि या राज्यात न होणाऱ्या घटना मराठ्यांनी यावेळेस ताकद दाखवून घडून दाखवली। जर त्रास झाला तर जात आणि जातीचे लेकर डोळ्यासमोर ठेवायचे, कित्येक पण केसेस होऊ द्या, माग कुणी हटायचं राय मी हटलो नाही। माझ्यावर यासाठी माझ्यावर इतक्या केसेस आहेत, 10 मिनिटं वेळ आहे बोलू बा, माझ्यावर इतक्या केसेस आहेत, माझ्या घराला नुसत्या चिठ्ठ्या चिटकल्यात नोटिसीच्या, मग भिताडाच ओळखत नाही, भिताड हे कागद आहे, मग वकील सुद्धा मला कदरले, कारण ते नुसत्या नोटिसाच आहे कधी वकील म्हणतो याला सोडूच कवा कवा। एक तर वकिलाकडून वकिलाला माझ्याकडून फायदा नाही, माझ्याजवळ आठवणार नाही, म्हणजे त्याला तिकीट त्याच्यात लावा लागतं वकिलाला, उभा त्यालाच राहायचं, परत येताना खर्ची त्याला मलाच द्यावा लागायचं, असं गिरायला लागलोय मी त्यांना। पण माय बाप हो मी हटत नाही, फक्त या मराठ्यांचे लेकर मोठे व्हावेत। या देवेंद्र फडणवीसांनी माझ्या विरोधात यासाठी लावली,
माझ्याजवळ आहे काय? मी जर अंगुळीला कपे काढले आणि तुम्ही जर काढले, तुमचे अंगुळीला काढलेले कपडे घरचे तपासते खिसे, कारण तुमच्या 10 कोयना नोट निघाली. मी जर अंगुळीला कपडे काढले तर माझे घरचे खिसे तपासितच नाहीत. त्याला माहिती याचं भिजाय याचं रुपयात नाही, त्याचं खिशात हात घालून वाळायला वेळ घालायचा कसा? मी परवा गाडीत बसल्यावर सांगितलं, एक दिवस मला डास पायाला चावत होता. मी त्या डासाला हाणलं सुद्धा नाही, म्हणलं काय करतो बघू. थोड्या वेळ ते झटलं झटलं निघून गेलं. त्याला खायलाच काही सापडलं नाही, तिथे किती सोंड घातली तरी हाडकच लागायचं खाली. मी पूर्ण आयुष्य माझ्या समाजासाठी दिलेलं आहे. मला त्यांना माहिती आहे, मला 10 पायऱ्या जरी चढायचं म्हणलं तरी दम लागत, उतरायचं म्हणलं तरी दम लागत. मी आता इतका वेळ उभा राहिलो, मला बसायला 5 तरी लागतात माझ्या मावळ्यावर. माझं उपोषणानं इतकं शरीराचं वाटवळं झालंय की माझ्या वेदना फक्त मला माहिती. माझा मायबाप मराठा समाज माझ्यावरती लेकराप्रमाणे माया करतो, म्हणून माझ्या वेदना मी माझ्या चेहऱ्यावरती माझ्या समाजासमोर येऊ सुद्धा देत नाही, कारण माझा समाज माझ्यावरती इतकी माया करतो. मला थोडा जरी त्रास झाला तरी त्याच्या डोळ्यात पाणी असत. आणि ज्या समाजाला मी मायबाप मानला आणि त्यांनी मला लेकरू मानलंय, मला कितीही वेदना झाल्या तरी मला माझ्या समाजाच्या डोळ्यात पाणी नाही येऊ द्यायचं. मला समाज मोठा होताना बघायचंय, त्याला मला भावनिक नाही होऊ द्यायचं. ज्या ज्या लेकराला आरक्षण मिळालंय त्या त्या लेकराचा लाखानं फायदा होऊन तो आता अधिकारी बनायला लागलाय. रोज 10-15 जण भेटायला येतात की आरक्षणामुळे माझा लेख माझी लेख माझी पोरगे माझं पोरगा अधिकारी. आम्हाला MBBSला इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळालं. रोज 10-15 लेकरं माझ्या मराठीचे येत आहेत. मायबाप मराठ्यांना इतका आनंद वाटतो की हे जर आरक्षण 40-50 वर्षापूर्वी दिलं असत तर आज माझा मराठा या देशावर प्रगत जात म्हणून एक नंबरला राहिला असता. माझ्या समाजाला जाणून बुजून यांनी मागे ठेवलं. माझ्या समाजाकडून फक्त निवडून येण्यापुरतं माझ्या समाजावर यांनी प्रेम केलं. निवडून आलं की सोडून दिलं. माझ्या समाजाचा फक्त वापर झाला. तुम्हाला माझी हात जोडून विनंती आहे, सरकार कितीही गोड बोललं तरी तुमच्या पायाला हात लावून सांगतो, आता नका बर का त्यांच्या नाती लागून तुमच्या लेकरात आणि जातीचं वाटळ करू. आता नका भाऊनी गो, वेळ तुमचा पाहुणा आहे म्हणून नका त्याला निवडून देऊ. तुमचे लेख आणि तुमची जात डोळ्यासमोर यावेळेस असू द्या. माझी तुम्हाला हात जोडून जाता जाता विनंती आहे, माझी जात खूप दिवसानं एकत्र झाली, जर तशी वेळ आली तर माझ्या जातीला हारू देऊ नका. माझ्या जातीला कोणी हिणून बोलल्यानं तो अपमान मला सहन होणार नाही. मी फक्त तुमच्या लेकरासाठी लढतोय, माझी जात हारू देऊ नका. या राज्यातल्या मराठ्यांना बोलून पाडायचे का लढायचे यावर निर्णय होणार आहे, पण माझा मराठा समाज जो निर्णय घेईल त्या निर्णयाच्या पाठीशिरा पक्षाच्या आणि नेत्याच्या बाजूने राहू नका. जर तुम्ही जात सोडून पक्षाच्या आणि नेत्याच्या बाजूने उभा राहिलात तर तुमच्या लेकराचं वाटलं तुमच्या हाताने तुम्ही केलं म्हणून समजा. तुमचे लेकरा तुम्हाला आयुष्य फार माफ करणार नाही. भाजपातल्या मराठ्यांना त्यांचे लेकरा प्रश्न विचारणार आहेत, बाबा मला माझ्या भविष्यासाठी आरक्षण पाहिजे होत, त्यावेळेस तुम्ही पक्षाकडून बोललात, आज मला त्या आरक्षणाची गरज आहे. माझं आयुष्य आणि माझं भविष्य त्या आरक्षणावरती ठरणार आहे. तुम्ही मला आरक्षण का मिळवू दिलं नाही?
भाजपमधल्या मराठ्यांनी सुद्धा सावध व्हा, काँग्रेस शिवसेना राष्ट्रवादीतल्या मराठ्यांनी सावध व्हा, पक्षाच्या माग पडून आपली जात पायाखाली घेऊ नका। जर जातीचे लेकर संपले तर तुम्हाला संपायला वेळ लागणार नाही। माझ्या समाजाच्या लेकराला तळहाताच्या थोडा प्रमाणे जपा। विरोधात जाणाऱ्या लोकांकडे बारकाईने लक्ष असू द्या, पण कधीच तुमच्या लेकराचा आरक्षणाचा विषय पाठीमागे टाकू नका। राजकारण करत बसू नका। नेत्यांनी त्या पक्षाला मोठ करत बसण्यापेक्षा तुमच्या लेकराला मोठ करण्यासाठी आता ताकद सगळी वापरा। मी तुमच्याकडे एवढंच कराने घेऊन आलोय। या घोंगडी बैठकीच्या माध्यमातून वेळ पडली तर कोणत्याही थराला जायची वेळ आली तरी मी जायला तयार आहे। फक्त तुम्ही एकजूट फुटून देऊ नका। मराठ्यांना आरक्षण मिळवून दिल्याशिवाय माग एक इंच सुद्धा हटायचं नाही। ही शेवटची संधी आहे मराठ्यांना। या संधीचं सगळेजण सोनं करा। माझी पुन्हा तुम्हाला जाता जाता एक विनंती आहे, जो काय मराठा निर्णय घेईल त्या निर्णयाच्या पाठीशी सगळ्या मराठ्यांनी ताकदीने उभा राहा। आणि ज्या तारखेला मराठ्यांच्या महाराष्ट्रातली बैठक असणार त्या बैठकीला घराघरातल्या मराठ्यांनी अंतरवाली करूया। माणूस कुणी ही देव त्याला हरू न देण्याची जबाबदारी मराठ्यांच्या खांद्यावर आहे, कारण तिथं मी आणि तुम्ही हरणार नाही आहेत, तिथं तुमची जात हरणार आहे। म्हणून जातीला हरू देऊ नका। एवढी तुम्हाला विनंती करतो। आणि आपल्याला आपल्या लेकराला ओबीसीतूनच आरक्षण मिळून द्यायचंय, त्याशिवाय एक इंचही मागे सरकायचं नाही। ही सगळ्यांना मनात खुणगाण बांधायची आणि उद्यापासून सगळ्यांनी कामात राहायचं की घराघरातले मराठे पुन्हा एकदा जागे करायचे आरक्षणासाठी। ही सगळ्यांना विनंती आहे, एकजूट राहा आपले लेकर आणि आपली जात मोठी करा। माझा शब्द आहे तुम्हाला, या मराठ्यांचे लेकर मोठं करण्यासाठी माझा जीव जरी गेला तरी एक इंचही मागे सरकणार नाही, पण तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय हटणार नाही। हे शब्द देतो आणि थांबतो। धन्यवाद। जय शिवराय।